महाराजांचा आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा मिळालेला आहे असंही मावळा कोल्हापूर या संस्थेच्या पाठीशी सुरुवातीपासून राहिलेले आणि त्यांना आशीर्वाद देत असलेले ज्यांच्या हस्ते आज माझा हा गौरव करण्यात आला ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मंचावरील इतर सर्व मान्यवर, मावळा या संस्थेचे सर्व कार्यकर्ते आणि सन्मान्य बंधू भगिनींनो, परवा दिवशी 19 तारखेला आपलं प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यानिमित्त मी त्यांच्या स्मृतीला प्रथम विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराजांनी माझा गौरव केला त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. माझ्या दृष्टीनं हा एक दुहेरी आनंदाचा क्षण आहे, कारण 1.5 महिन्यापूर्वीच पुण्यामध्ये महाराजांच्या हस्ते माझा त्यांच्या आणि आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते गौरव झालेला होता आणि आज पुन्हा महाराजांच्या हस्ते माझा या ठिकाणी गौरव झाला. मावळा संघटनेच्या माझ्या सर्व तरुण मित्रांना हा गौरव केल्याबद्दल मी धन्यवाद देतो. मला याची जाणीव आहे की हा गौरव आर एस अळुंखे या एका व्यक्तीचा, एका माणसाचा नाही, तर गेल्या 50-60 वर्षांपासून घेतलेल्या एका भूमिकेचा आहे, एका विचारधारेचा आहे, ज्या महापुरुषांनी आपल्याला प्रेरणा दिलेल्या आहेत त्या सर्वांनी दिलेल्या वारशाचा हा एक प्रकारे गौरव आहे असं मी मानतो. आज या ठिकाणी या तरुण मुलांनी प्रतापगडाचा हा सगळा जसाच्या तसा आराखडा उभा केलेला आहे. ही मुलं एकीकडून भूतकाळाचा विवेकपूर्वक अभ्यास करतायत, वर्तमान काळामध्ये ज्या समस्या निर्माण होत आहेत त्यांना सामोरी जातात आणि भविष्य काळासाठी आपल्या मागून येणाऱ्या पिढीला एक चांगली दिशा देण्याचंही काम करतात. म्हणजे तिन्ही काळांना जोडण्याचं एक प्रकारे काम यांनी चालवलेलं आहे. आता सुरुवातीला जे सांगण्यात आलं त्याप्रमाणे समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना जोडण्याचं काम या मुलांनी चालवलेलं आहे आणि आता मला सांगण्यात आलं पवार सरांनी त्याप्रमाणे श्रीमंत शाहू महाराज सातत्यानं या मुलांच्या पाठीशी उभे राहिले. आजपर्यंत झालेल्या सगळ्या गौरव समारंभांना त्यांनीच आशीर्वाद दिलेले आहेत, गौरवमूर्तींचा त्यांनीच सत्कार केलेला आहे. तेव्हा ही मुलं उद्याच्या भविष्याची शिदोरी आपल्या समाजाच्या हातात देतात असं मला वाटतं. त्यांनी केलेली कोरोनाच्या काळातली कामं ही खरंच वाखाणण्यासारखी आहेत. त्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या, अनेक वाईट गोष्टी घडल्या. काही लोकांनी आपले जीवही अर्पण केले तर काही लोकांनी आपल्या रक्ताच्या नात्यानंही नाकारल्याचं आपल्याला पाहावं लागलं. असा हा महाभयंकर काळ होता.
रात्री झोपताना उद्या कोणती वाईट बातमी आपल्या कानावर येऊन धडके हे सांगता येत नव्हतं. त्या काळात या मुलाने मोठी धडपड करून अनेकांचे जीव वाचवले, त्याबद्दल मी त्यांचं अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. याच प्रकारचं कार्य त्याने महापुराच्या वेळेला केलेलं आहे. तेव्हा समाजापुढे ज्या समस्या निर्माण होतील, ज्या अडचणी निर्माण होतील, त्या सोडवण्यासाठी झोकून देणारी अशी एक कार्यकर्त्यांची चांगली फळी त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि त्यांनी जे नाव घेतलेलं आहे मावळा, हे फार महत्वाचं आहे. मावळ्यांचं वैशिष्ट्य काय असतं? एकीकडून पराक्रम असतो, दुसरीकडून कमालीची निष्ठा असते. आपल्या सहकाऱ्यांच्या बद्दल मत्सर नसतो, द्वेष नसतो, तुलना करून इतरांना मागे सारून पुढे जाण्याची धडपड नसते. आणि महत्वाचं म्हणजे कमालीची समर्पणशीलता असते. प्राणांचाही त्याग स्वातंत्र्यासाठी, समाजासाठी, इथल्या लोकांच्या कल्याणासाठी किती जणांनी प्राण दिलेले आहेत. आणि आपल्याला एक वैशिष्ट्य जाणवेल की मावळे तरी असे प्राण द्यायला का तयार होत होते, तर ते ज्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार होत होते ते शिवाजी महाराज स्वतः संकटाला सामोरं जात असत. मग अफजलखानाला भेटायला जायचं असो, शाहिस्तेखानावर हल्ला करायचा असो, औरंगजेबाच्या भेटीला जायचं असो, इतरांना पुढे केलं आणि आपण मागे राहिले असं त्यांनी केलं नाही. ते स्वतः पुढे व्हायचंय, ते स्वतः जीवावर उधार व्हायचंय, आपल्या प्राणांची पर्वा करत नाही. आणि म्हणून मावळ्यांनाही स्फुरण चढायचं की हा माणूस आपल्यासाठी जीव द्यायला तयार होतोय, तर आपण याच्यावरून जीव ओवाळून टाकला पाहिजे. या पद्धतीनं मावळ्यांचं आणि महाराजांचं एक नातं होतं. हे नाव या मुलांनी आपल्या संघटनेला घेतलेलं आहे ही मोठी गौरवाची, कौतुकाची गोष्ट आहे. मी त्याबद्दल देखील त्यांना अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. महाराजांच्या आयुष्यातील दोन तीन प्रसंगांचा मी अगदी थोडक्यात उल्लेख करतो. महाराजांनी हे सगळं स्वराज्य उभारण्याचा जो प्रयत्न केला, त्यामागं त्यांची जी धडपड होती की अर्थात त्यांना लहानपणी स्वतः शहाजी महाराज आणि माता जिजाऊ यांच्या संस्कारातून मिळालेली होती. मी 1957 साली सातवी परीक्षा झालो, त्या काळातही शिवाजी महाराज साक्षर होते की निरक्षर होते याविषयीचे वाद केले जात होते. आणि खरं म्हणजे त्याच्या आधी 1927 साली शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं परमानंद नावाच्या पंडितानं जो शिवभारत नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिलेला होता, तो त्याच्या आधी 30-31 वर्ष मराठीमध्ये अनुवाद करून प्रकाशित झालेला. तरीही आपल्याकडं त्या चर्चा होत्या आणि काही प्रमाणात देशात आज इतरत्रही त्या आढळतात. पण त्या शिवभारतामध्ये महाराजांच्या आज्ञेनं लिहिलेलं चरित्र, त्यामुळे ते अतिशय विश्वसनीय मानलं जातं. इतिहास संशोधक त्याला प्रमाण मानतात. त्यामध्ये स्पष्टपणानं लिहिले की शिवरायांना 7 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर शहाजी महाराजांनी त्यांना वर्णमाला शिकण्यासाठी शिक्षकांच्या ताब्यात दिलं. शिक्षकांना सांगितलं
की याला वर्णमाला शिकवा. 7 वर्ष झाल्यावर हे अधिकृत आहे अगदी. आणि 12 वर्ष लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या होत्या आणि आणखी विद्या शिकाव्यात म्हणून त्यांना पुण्याला ज्या वेळेला पुण्याचं एक प्रकारे राज्य सांभाळण्यासाठीच, कारण त्या ग्रंथात म्हटलंय आधिपत्य पुण्याचं त्यांना देण्यासाठी त्यांना पुण्याला पाठवलं. त्यावेळेला अनेक विद्या शिकवण्यासाठी त्यांना शिक्षक त्यांच्याबरोबर दिलेले होते. म्हणजे शहाजी महाराजांनी आणि जिजाऊंनी दोघांपैकी कोणीतरी या 12 वर्षाच्या मुलाबरोबर राहणं आवश्यक होतं आणि कर्नाटकातलं राज्य महाराजांना एका तहामुळे सांभाळणं आवश्यक होतं शहाजी महाराजांना. म्हणून जिजाऊ पुण्याला आल्या तेव्हा या दोघांनी संस्कार दिले. ते संस्कार घेऊन शिवाजी महाराज आयुष्यात जगलेले. त्याचं एक उदाहरण सांगतो. त्यांना ज्या विद्या शिकवण्यात आल्या त्या विद्यामध्ये एक सामुद्रिक नावाची विद्या होती. आजकाल त्या शब्दाचा अर्थ ज्योतिष वगैरे सारखा करण्यात आलेला आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की ही सामुद्रिक म्हणजे समुद्र विद्या. महाराजांचं जसं आदिलशाही बरोबर मुघलांबरोबर वैर चालू होतं तसाच त्यांनी समुद्रातून येणाऱ्या पोर्तुगीज इंग्रज या आक्रमकांचा हेतू देखील ओळखलेला होता आणि म्हणून समुद्रावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे या भावनेनं त्यांनी सिंधुदुर्ग हा समुद्रात किल्ला उभा केला. यावरून त्यांचं स्थापत्यशास्त्राचं ज्ञान, त्यांचं द्रष्टेपण, समुद्रावरून येणारी आक्रमणं उद्या जमिनीवरून येणाऱ्या आक्रमणाने इतकीच आपल्याला घातक आहेत हे ओळखण्या इतकं चातुर्य, हे सगळे गुण त्यांच्या अंगी होते असं दिसतंय. आणि म्हणून त्यांनी जी आरमाराची उभारणी केलेली आहे ती देखील किल्ले बांधण्या इतक्याच पद्धतीनं फार महत्वाची अशी आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणखी फक्त 2 छोटेसे मुद्दे आपल्या पुढे ठेवतो. त्यातला एक असा, स्वराज्य स्वातंत्र्य हे त्यांना अतिशय प्रिय होतं. स्वराज्याचा पाया शहाजी महाराजांनी एक प्रकारे घातलेला होता पण दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष राज्याभिषेक करून ते स्वराज्य अधिकृतपणानं स्थापन केलं. तो राज्याभिषेक झाल्यानंतर दक्षिणेच्या मोहिमेवर ते गेले. दक्षिणेच्या मोहिमेवर गेल्यानंतर त्यांच्या एक गोष्ट ध्यानात आली की डच लोकांनी पूर्वेकडच्या समुद्रावर आपल्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत आणि त्या डचांना पूर्वेपासून काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. शिवाजी महाराजांनी तिथला प्रदेश जिंकल्यानंतर त्या डच लोकांच्या बरोबर एक करार केलेला आहे. 1677 साली तो करार केलेला आहे. तो जो करार झाला त्या कराराच्या अगोदर तिथले जे स्थानिक राज्यकर्ते होते त्यांनी डचांना एक सवलत दिलेली होती. ती सवलत म्हणजे डच लोकांना भारतीय स्त्री पुरुषांना खरेदी करता येत होता किंवा त्यांची विक्री करता येत होती गुलाम बनवण्यासाठी. त्यांना ही आधी परवानगी होती. महाराजांनी त्या करारामध्ये डचांना एक अट घातली. ती म्हणजे माझ्या प्रजेतील कोणालाही
तुम्ही गुलाम म्हणून त्याची खरेदी विक्री करू शकणार नाही. तुम्ही तसा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील असा करार महाराजांनी केलेला आहे. 1677 साली हे घडलं आणि त्यानंतर 147 वर्षानंतरचा एक प्रसंग मी आपल्या पुढे ठेवतो, तो आहे दक्षिण आफ्रिकेतला. हे डच लोक तिथल्या स्त्री पुरुषांना गुलाम म्हणून विकत घेत असत आणि नंतर त्यांची खरेदी करत असत आणि त्यांची विक्री करत असत. जनावरांचा बाजार भरतो तसा त्यांचा बाजार भरत असे. त्यावेळेला एका प्रवाशानं वर्णन करून ठेवलंय की अशा गुलामांच्या एका बाजारामध्ये एक स्त्री आणि तिची 3 मुलं यांची विक्री करण्यात आली. ती स्त्री एका घरात आणि 3 मुलं 3 वेगवेगळ्या घरात. त्या 3 मुलांनी आईच्या पायाला मिठी मारून हंबरडा फोडला. ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी डचांवर गुलामगिरी करता येणार नाही अशी अट लादल्यानंतरची, 147 वर्षानंतरची. तर हे जर आपण ध्यानात घेतलं म्हणजे 1827 साली त्या प्रवाशाने हे वर्णन करून ठेवलेलं आहे आणि 1677 महाराजांनी हा करार केलेला आहे. यावरून माणसावर शिवाजी महाराजांचं किती प्रेम होतं हे आपल्या ध्यानात येऊ शकतं. आणखी एक उल्लेख मला आवर्जून करायचा आहे, तोही एक प्रकारे शिवाजी महाराजांच्या संस्कारातून आलेला होता, शिक्षणातून आलेला होता असं मानायला जागा आहे. शिवाजी महाराजांनी ज्या विद्या शिकवल्या, खूप विद्या शिकवण्याची व्यवस्था केलेली होती, त्यातली एक विद्या म्हणजे जे दुर्गम ठिकाण असेल, किल्ला वगैरे की जिथं जाणं अवघड, ती ठिकाणं आणखी अधिक दुर्गम बनवावीत आपल्या ताब्यात आल्यावर, अधिक मजबूत बनवावीत. शिवाजी महाराज ज्या वेळेला दक्षिणेच्या मोहिमेवर गेले तेव्हा त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला. अतिशय अवघड किल्ला आहे, आपल्या तरुण मुलांनी जरूर भेट द्यावी. 5-7 वर्षापूर्वी स्वतः तो किल्ला चढलोय. तिथला एक आनंद वेगळा एवढ्यासाठी आहे की शिवाजी महाराजांनी तो किल्ला जिंकल्यानंतर तिथली तटबंदी पाडली आणि दुसरी बळकट मजबूत अशी तटबंदी निर्माण केली. त्याचा फायदा पुढे राजाराम महाराजांना झाला. राजाराम महाराज जेव्हा जिंजीहून राज्यकारभार करत होते त्यावेळेला जिंजीच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आला. तो वेढा जवळजवळ 7 वर्ष चाललेला होता. 6 महिने जरी वेढा टिकला तरी देखील अन्न पाणी घोड्यांचा चारा वगैरे हे सगळं उपलब्ध होणं अवघड आणि मग शरण जावं लागत असे. पण राजाराम महाराज 7 वर्ष तो किल्ला वेढा पडलेला असून लढवू शकले. शिवाजी महाराजांनी तो तटबंदी मजबूत करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याचा एक प्रकारे फायदा छत्रपती राजाराम महाराजांना झाला असं आपल्याला म्हणता येतं. आणि समारोप करताना मी रवींद्रनाथांच्या एका वचनाचा उल्लेख करू इच्छितो. आपली एक जबाबदारी आहे की शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या बाहेर त्यांची चुकीची प्रतिमा जाऊ न देता ती महाराष्ट्रभरच नव्हे तर जागतिक पातळीपर्यंत यथार्थ पद्धतीनं वस्तुनिष्ठ असा इतिहास घेऊन अतिशय उज्ज्वल अशी महाराजांची जी प्रतिमा आहे
ही दूरवर कशी पोहोचवता येईल याचा आपण विचार करावा. सुमारे 100 वर्षापूर्वी ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं त्या रवींद्रनाथ टागोरांनी जयतु शिवाजी म्हणून बंगाली भाषेमध्ये एक कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये त्यांनी बंगाली लोकांना एक उपदेश केलाय म्हणा, सल्ला दिलाय म्हणा, विनंती केलेली आहे म्हणा. त्यांनी म्हटलंय, मराठी साथे आज हे बंगाली एक कंठे बलो जयतु शिवाजी. हे बंगाली लोकांनो, मराठी लोकांच्या बरोबर एका आवाजात जय शिवाजी असं बोला. असं 100 वर्षापूर्वी बंगालमध्ये रवींद्रनाथ टागोर शिवाजी महाराजांच्या विषयी जयतु शिवाजी अशी घोषणा करत होते आणि ती करताना बंगाली लोकांना सांगत होते की मराठी लोकांच्या प्रमाण तुम्ही हा उद्घोष करा. मला असं वाटतं की आपल्या इतिहास संशोधकांनी, आपल्या कार्यकर्त्यांनी आणि समाजातल्या ज्यांना ज्यांना काही ना काही मांडण्याची शक्ती आहे, प्रबोधन करण्याची शक्ती आहे, विचार पोचवण्याची शक्ती आहे, त्या सगळ्यांनी महाराजांचं चरित्र आधी स्वतः वस्तुनिष्ठ स्वरूपात समजून घ्यावं. ते समजून घेतल्यानंतर आधी मराठी भाषकांना ते चांगल्या रीतीनं पोचवण्याचा प्रयत्न करावा आणि तो पोचवल्यानंतर मग बाहेर पोचवण्याचा प्रयत्न करावा. आज या ठिकाणी ज्या प्रतिमा दिसत आहेत त्या प्रतिमांमध्ये महात्मा फुलेंची प्रतिमा आहे. महात्मा फुलेंनी महाराजांचा पोवाडा लिहिलेला होता तेव्हा महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचा वारसा घेऊन समाजातल्या सर्व स्तरातील लोकांच्या कल्याणासाठी चाललेली ही जी मावळा संघटनेची वाटचाल आहे तिला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. महाराजांना मी पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो.